आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फिरलाय का आई? काय चाललंय सगळं? अगं या गिरीजाला ना वेड लागलाय. ही आपल्या रोहनला दारू पाजते. काय तू काय समजतेस ग स्वतःला? रोहनला दारू पाजते? तुझी इतकी हिंमत? तू माझ्याशी आवाज चढवून बोलतीय? माझ्याशी? ठाकूरच बघते. तुका फिरलाय का तुझ? आधी तू रोहनला दारू पाजतेस, आता तू रेशमाला दारू पाजतेस. काय चाललंय काय तुझ? वा काकी वा, म्हणजे तुम्ही जबरदस्तीने दारू पाजली तर ते ठीक आहे, ते चालतं. पण मी तेच केलं तर मला वेळ लागलाय, माझं डोकं फिरलंय. बाजार भर. अरे वा, अलभ्य लाभ. गिरिजा मयेकर स्वतः आमच्या घरी येला. ओ ही आलीये ना म्हणून गोंधळ चाललाय. बघितलं का तिला तिच्या हातात काय? अरे बापरे गिरिजा, त्या काय आता दारूची बाटली घेऊन फिरत? त्या प्रसाद आणि गौरव नंतर तू पण सुरू केलंस की काय? वाईच वाईच घेव काका. ओ याची गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे. आणि मी हे इथे का घेऊन आले तुम्हाला चांगलं माहिती आहे. ओ ही जबरदस्ती या दोघांना दारू पाजत होती. रोहन या गिरिजान तुका जबरदस्ती दारू पाजल्या? ओ बाबा, मी तिला नको नको बोलतोय तरीही जबरदस्ती दारू पाजली मला. ओ बरं झालं मी वेळेवर आली. ते या गिरिजाने ना अख्खी बॉटल याच्या घशात ओतली असती. गिरिजा, हो रोहन तुझा भाव आहे ना, आणि तू त्याला जबरदस्ती दारू पाजतास. मग तुम्ही जेव्हा प्रसाद दादाला जबरदस्ती दारू पाजली तेव्हा तुमच्या लक्षात आलं नाही की तो तुमचा पुतण्या आहे? आता डोळे फाडून काय बघताय माझ्याकडे? दुसऱ्यांचं आयुष्य दारूने बर्बाद करायचं, त्याची राख रांगोळी करायची, पण आपला मुलगा चांगला राहिला पाहिजे, हो ना? हो काका, मी रोहनला जबरदस्ती दारू पाजली म्हणून तुम्हाला राग आला ना? मग मला जेव्हा कळलं की तुम्ही प्रसाद दादाला जबरदस्ती दारू पाजली आहे तेव्हा मला किती त्रास झाला असेल ह्याचा विचार केलाय तुम्ही? हो दादाने दारू सोडली आहे हे पचत नाही का तुम्हाला? का तो घरची जबाबदारी घेऊ लागलाय